मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी विधिवत गुढीपूजन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता, मुलगी दिविजा आणि सरिता यांच्यासह विधिवत गुढीपूजन केलं आणि या सोहळ्याचं वार्तांकन झी 24 तासला एक्सक्लुझिव्ह करण्याची संधी मिळाली. राज्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे, येत्या वर्षभरामध्ये राज्यातली टंचाई सदृश स्थिती दूर होऊ दे अशी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर याच निमित्तानं मुख्यमंत्री आणि त्यांच्या परिवारासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवा साजरा करण्यासाठी आपल्यासोबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या आई आपल्यासोबत आहेत, अमृता फडणवीस त्यांच्यासोबत आपल्यासोबत आहेत आणि लाडकी कन्या दिविजाही आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल आणि वर्षावर आजचा गुढी तुम्ही उभारलेली आहे, पुढच्या वर्षी देखील गुढीपाडवा वर्षा निवासस्थानीच असेल का? मी पहिल्यांदा हिंदू नववर्षाच्या तमाम भारतवासियांना शुभेच्छा देतो आणि माझी ईश्वराला प्रार्थना आहे की हे नवीन वर्ष सर्वांकरता सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावं आणि विशेषतः पुन्हा एकदा या देशाला मोदीजींच्या माध्यमातून एक नवीन मजबूत सरकार मिळो ही देखील या निमित्ताने माझी शुभेच्छा आहे. विशेषतः येणारं वर्ष हे महाराष्ट्राकरता अतिशय सुखाचं, समाधानाचं जावं आणि विशेषतः ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या दुष्काळी भागातल्या लोकांना नवीन वर्षाच्या निमित्ताने दिलासा मिळावा, अशा प्रकारचा पाऊस व्हावा ही देखील माझी प्रार्थना आहे. मुळातच मला असं वाटतं की ज्यावेळेस मी वर्षामध्ये आलो त्यावेळेस लोक वर्ष मोजत होते, दरवर्षी मला विचारायचे की पुढच्या वर्षी तुम्ही राहणार का. आता फारशी कोणाच्या मनात शंका राहिलेली नाही, त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर हे जनतेनं आणि आमच्या कारभारानंच दिलं आहे. म्हणजे आज तुम्ही कुटुंबाला वेळ देताय, खरं तर तुम्ही प्रचंड व्यस्त आहात, निवडणुकीची धामधूम सुरू आहे, पण असा वेळ इतर वेळी देता येतो का? नाही, इतर वेळी देता येते ना, आजही मी फार काही देणार नाही आहे. आता मी गुढी एकत्रित लावली आहे, आता मी प्रचारसभांना निघालो आहे आणि शेवटी जे काही काम आपल्याला दिलं आहे, जे आपलं कर्तव्य ते पूर्ण करावंच लागतं. दिविजा सोबत आहे, तिच्यासाठी खास काय सांगाल, कारण अमृताजींचं सहकार्य किंवा कुटुंबाचं सहकार्य असतंच पण ती लहान आहे, तर तिचा काही हट्ट असतो का किंवा सुट्ट्या सुरू आहेत, तर त्याविषयी काय? नाही, दिविजा कधी हट्ट करत नाही, तिला हे माहिती आहे की तिचे बाबा जे काम करतायत ते महत्त्वाचं आहे, त्यामुळे तिची इच्छा असते, ती अनेक वेळा म्हणते पण कुठला हट्ट असा धरत नाही ती. तिला माहिती आहे की वडील चांगलं काम करतायत, त्यामुळे ती मला ते काम करायची परवानगी देते. ती काही निवडणुकीत मदत करणार आहे का, प्रचार किंवा इतर? नाही, त्यांनी अभ्यास करावा, सध्या तरी निवडणुकीचा प्रचार करण्याची वेळ नंतर येणार आहे. विरोधकांना काय शुभेच्छा द्या? नाही, शुभेच्छा सगळ्यांनाच आहे. बघा, नववर्षाच्या शुभेच्छा या केवळ स्वकीयांना नाही आहेत, त्या विरोधी पक्षाला देखील आहेत. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखसमाधान यावं. आता हे खरं आहे की सुखसमाधान कशात मानायचं हे त्यांना ठरवावं लागतं, त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकीचे निकाल तर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत, त्यामुळे त्यात तर काही त्यांना फार सुख मिळेल असं मला वाटत नाही, पण इतर गोष्टींमध्ये जरूर त्यांना सुख मिळेल अशी माझी प्रार्थना आहे. देवेंद्रजी सतत व्यस्त आहेत, निवडणुकीची धामधूम सुरू आहे, कशा पद्धतीने कुटुंबाचं सहकार्य त्यांना आहे काय सांगाल? तुम्ही देखील अधिक तर नागपूरला असता, आज वर्षावर आहात गुढी उभारलेली. आमचं सहकार्य काय, आमचं सहकार्य नेहमीच आहे, त्याला ज्या ज्या प्रकारे आम्हाला करता येईल त्या त्या प्रकारे आम्ही करतोच, त्याच्या व्यस्ततेची आम्हाला कल्पना आहे, त्यामुळे आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी त्याला एक्सपेक्ट नाही करत की हा असलाच पाहिजे. ह्या सगळ्या त्याच्या गोष्टी सांभाळून तो जर आम्हाला अवेलेबल झाला तर आम्हाला आनंदच असतो त्याच्यात. आणि जनरली तो काही अशा महत्त्वाच्याच्यात 5-10 मिनटं का होईना पण वेळ काढून तो ती गोष्ट साजरी करतो, हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री सर व्यस्त तर असतातच, पण आज त्यांनी वेळ काढलाय गुढी उभारण्यासाठी, कुटुंबासह तुम्ही गुढी उभारलेली आहे. सर्वप्रथम सर्वांनाच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांसाठी मी सुख समृद्धी शांती मागते आणि खूप छान वाटलं तुम्हालाही भेटून आज. देवेंद्रजींचा सध्या जो काही प्रचार सुरू आहे, किती गडबड सुरू आहे किंवा दिवस रात्र जो आहे प्रचार सुरू आहे, त्यामुळे कुटुंबाला किती वेळ देता येतो? खास वेळ तर नाही देता येत, पण ते एक्सपेक्टेड पण आहे. जसं आईंनी सांगितलं की ते आपल्या कर्तव्यात पूर्णपणे व्यस्त आहेत आणि ते आम्ही जाणून आहोत आणि आम्हाला त्यात गर्व वाटतो. निवडणुकीच्या प्रचारामध्ये तू रस घेतेस का किंवा तुला इंटरेस्ट असतो का? अभ्यासाच रस असतो. अभ्यास आणि खेळण्यात रस असतो तिचा आणि ते ती भरपूर करते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव, सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.